हवेच्या टर्बाईनवर फिरणारा एक छानसा जनरेटर बनवूया. यासाठी आपल्याला लागेल तांब्याची तार, निओडायमियमचे शक्तिशाली चुंबक, LED, फोटोफिल्मची डबी आणि इतर छोट्या वस्तू. सुरुवातीला फोटोफिल्मच्या डबीमध्ये दोन भोकं पाडून घ्या आणि ह्या दोन भोकांमध्ये छोटे स्ट्रॉचे तुकडे घुसवून टाका. हे स्ट्रॉचे तुकडे बेअरिंगचं काम करणार आहेत. एका छोट्याशा स्पंजच्या तुकड्याच्या दोन्ही बाजूला निओडायमियमचे शक्तिशाली चुंबक चिकटवून घ्या आणि त्याच्यामधनं स्पोकचा एक छोटासा तुकडा घुसवून घ्या. हा स्पोकचा तुकडा ॲक्सेलचं काम करेल. फोटोफिल्मच्या डबीच्या एका भोकात खाच पाडा आणि स्पोकचा ॲक्सेल स्ट्रॉच्या तुकड्याच्या बेअरिंगमध्ये घुसवून टाका. स्पोक फिरवल्यावर चुंबक मोकळेपणाने फिरतील ह्याची खबरदारी घ्या. डबीच्या बाहेरच्या बाजूला 35 गेजची इन्सुलेशन असलेली कॉपरची वायर गुंडाळा. त्याचे 800 वेढे घ्या. दोन्ही टोकांचं इन्सुलेशन काढून त्याला एक LED बसवा. जेव्हा आपण स्पोक फिरवू तेव्हा कॉईलमध्ये थोडासा करंट तयार होईल आणि LED लागेल. आता लांब कार्डशीटची एक पट्टी घ्या, त्याच्यात पंख्याच्या फोल्ड्स करून एक 5 पात्यांचं टर्बाईन बनवा. हे टर्बाईन स्पोकच्या एका बाजूला चिकटवून टाका. जनरेटरच्या खालच्या बाजूला 2 लाकडाच्या काठ्यांचा पाळणा बनवा आणि टर्बाईनच्या खाली एक भोक असलेलं प्लास्टिकच्या बाटलीचं झाकण चिकटवून टाका. आता हे झाकण त्याच्या मूळ बाटलीला फिरवून बसवून टाका आणि ह्या बाटलीचा तळ कापून घ्या. नंतर दुसऱ्या एका बाटलीचा तळ पाण्याने भरून घ्या. ही बाटली मूळ बाटलीपेक्षा थोडीशी मोठी असावी. जेव्हा टर्बाईन असलेली बाटली ह्या पाण्यात आपण खालीवर करतो तेव्हा बाटलीच्या झाकण्यातनं हवा टर्बाईनवर जाते, टर्बाईन फिरतं, त्यामुळे मॅग्नेट्स फिरतात आणि कॉपरच्या कॉईलमध्ये करंट तयार होऊन LED लागतो. असा आहे हा हवेच्या टर्बाईनवर चालणारा छोटा छान जनरेटर.